काय होतं जेव्हा विक्रांत सरंजामेला राग येतो. हे खरं आहे, विक्रांत सरंजामेला अर्थात अभिनेता सुबोध भावेला राग आला आहे. झालं असं की नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या मोबाईल बाबत सुबोधनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर मोबाईल प्रयोगादरम्यान असेच वाजणार असतील तर आपण नाटकात काम करणं बंद करू असंही सुबोध भावेनं म्हटलं आहे. फेसबुक पोस्ट लिहून सुबोध भावेनं याचा संताप व्यक्त केला आहे. तसंच ट्विटरवरही त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा सांगून विनंती करून जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच, यापुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको, कारण फोन जास्त महत्वाचा, नाटक काय टीव्हीवर पण पाहता येईल, असा टोला सुबोधनं लगावला आहे. सुबोध भावेच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काही जणांना सुबोधची भूमिका योग्य वाटते तर काही जण सुबोध खूपच इगोइस्टिक झाला असल्याचं म्हणत आहे. एंटरटेनमेंट मीडियातील अशाच न्यूज साठी सबस्क्राईब करा डेली रिपोर्टर मराठी. आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.